हॅलो, फूड फॅक्ट्स बाय गौरी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मागील व्हिडिओज जर्नी ऑफ मिल्क आणि जर्नी ऑफ चॉकलेट हे दोन्ही मी इंग्लिश भाषेमध्ये केले होते आणि बऱ्याच लोकांनी सजेस्ट केले की तुम्ही हे व्हिडिओज मराठीमध्ये सुद्धा करा आणि त्याचमुळे या आठवड्यात मी ते दोन्ही व्हिडिओ मराठी भाषेमध्ये करणार आहे. तर आजचा व्हिडिओ आहे दुधाचा प्रवास गोठ्यापासून ग्राहकापर्यंत. आपल्या सर्वांना हे माहीत आहे की दूध आणि दुधाच्या उत्पादनांशिवाय आपला आहार अपूर्ण आहे. लॉकडाऊनच्या या काळातही दुकाने फक्त औषधे, भाज्या व दुधासाठी खुली आहेत. तर आपण थोडक्यात पाहूया दूध कसा प्रवास करत आपल्यापर्यंत येऊन पोहोचते. दूध व दुधाचे पदार्थ सर्वजण अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ले जातात. दुधाला जवळजवळ पूर्ण अन्न असे म्हणतात. असे का? कारण त्यामध्ये ऊर्जा, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सेलेनियम, रायबोफ्लेविन, विटॅमिन B5, B12 हे आणि यासारखे अनेक पोषक तत्वे असतात. पण त्यामध्ये विटॅमिन सी आणि लोह नसते, म्हणूनच त्याला जवळजवळ पूर्ण अन्न असे म्हणतात. 1970 साली भारतात ऑपरेशन फ्लड म्हणजेच श्वेतक्रांती झाली, ज्यामुळे दुधाची कमतरता असलेल्या भारत देशाचे रूपांतर जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक म्हणून झाले आहे. जगभरात प्रामुख्याने गाईच्या दुधाचा वापर आहारात केला जातो, त्यानंतर म्हैशीचे दूध, मेंढीचे दूध, शेळीचे दूध आणि उंटाच्या दुधाचा वापर केला जातो. भारतामध्ये दूध हे शेतकऱ्याकडून म्हणजेच दूध उत्पादकाकडून प्रक्रिया युनिटमध्ये संकलित करून घेण्याची एक ठराविक व्यवस्था आहे. त्यामध्ये दूध उत्पादक सहकारी संस्था, संकलन केंद्र, दूध शीतकरण केंद्र किंवा गवळी यामार्फत दूध प्रक्रिया युनिटकडे पाठवू शकतो, किंवा जर दूध उत्पादन जास्त असेल तर तो थेट ते प्रक्रिया युनिटकडे स्वतः पाठवू शकतो. जर दूध उत्पादक प्रक्रिया केंद्रापासून दूरवर स्थित असतील तर असे दूध वाहतुकीदरम्यान खराब होण्याची शक्यता असते. यासाठी त्या त्या एरियामध्ये दूध शीतकरण केंद्रे म्हणजेच बल्क मिल्क कूलर स्थापित केले जातात. निरोगी जनावराच्या कासेमध्ये असताना दूध हे अतिशय शुद्ध आणि कोणत्याही सूक्ष्मजीवापासून मुक्त असते. पण जेव्हा ते बाहेर काढले जाते तेव्हा अस्वच्छ हात, मिल्किंग मशीन, भांडी, वातावरण आणि वाहतुकीदरम्यान ते दूषित होऊ शकते. सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी उबदार तापमान हे अत्यंत पोषक असते, त्यामुळे वाहतुकीदरम्यान दुधाचे तापमान कमी ठेवणे हे खूप महत्त्वाचे असते. जर असे नाही केले तर सूक्ष्मजीवांची वाढ होऊन ते दूध खराब करू शकतात. आता आपण पाहूया दूध प्रक्रिया युनिटमध्ये पोहोचल्यानंतर कोणकोणत्या स्टेप्समधून ते आपल्यापर्यंत पोहोचते. दूध हे पहिल्यांदा RMRD म्हणजेच रॉ मिल्क रिसिव्हिंग डॉकवरती कॅन किंवा टँकरमधून अनलोड केले जाते. त्यानंतर प्रत्येक लॉटमधून दुधाचा एक नमुना घेतला जातो जो पुढे तपासणीसाठी पाठवला जातो. या तपासण्यांमध्ये दुधाची चव, रंग, गंध, क्लॉट ऑन बॉइलिंग, अल्कोहोल यासारख्या चाचण्या म्हणजेच प्लॅटफॉर्म टेस्ट केल्या जातात. त्यासोबतच त्याचे तापमान, ॲसिडिटी, भेसळ, फॅट आणि SNF यासुद्धा टेस्ट केल्या जातात. या सर्व चाचण्यातून कळते की दुधाची गुणवत्ता चांगली आहे किंवा नाही आणि यातून केवळ उत्कृष्ट प्रतीचे दूधच स्वीकारले जाते. भारतामध्ये शेतकऱ्यांना दुधाची गुणवत्ता म्हणजेच फॅट आणि SNF आणि त्यासोबतच दुधाची क्वांटिटी यानुसार रेट दिला जातो. फॅटमुळे दुधाला मलईदार चव आणि कन्सिस्टन्सी प्राप्त होते. SNF म्हणजेच सॉलिड नॉट फॅट, ज्यामध्ये फॅटशिवाय असलेले घन घटक असतात म्हणजेच दुधातील साखर, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे असतात. SNFमुळे दुधाला घट्टपणा प्राप्त होतो. त्यानंतर दूध पुढच्या प्रक्रियेसाठी म्हणजेच प्रीहीटिंग आणि फिल्ट्रेशनसाठी पाठवले जाते. वाहतुकीदरम्यान दुधामधील फॅटचे चर्निंग होते आणि ते दुधाच्या वरती तरंगू लागते. असेच दूध जर फिल्ट्रेशनसाठी पाठवले तर ते फॅट फिल्टरच्या वरती राहते आणि त्यामुळे दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते. त्यामुळे दूध प्रीहीट म्हणजेच हलकेसे गरम, साधारण 37 ते 40 डिग्री सेल्शियसला गरम केले जाते आणि असे दूध फिल्टर केले जाते. फिल्टर केलेले स्वच्छ दूध 4 डिग्री सेल्शियसला चिल केले जाते म्हणजेच थंड केले जाते. दूध हे त्याच्या प्रकारानुसार म्हणजेच गाईचे किंवा म्हैशीचे दूध यानुसार संकलित करून घेतले जाते. बाजारातील दुधाची गुणवत्ता एकसारखी राहण्यासाठी FSSAI मध्ये दुधाची गुणवत्ता फॅट आणि SNF हे प्रकारानुसार ठरवून दिलेले आहे.
संकलित झालेल्या दुधाची गुणवत्ता या ठरवून दिलेल्या गुणवत्तेशी ॲडजस्ट करणे म्हणजेच स्टँडर्डायझेशन. यामध्ये मुख्यतः 5 प्रकार असतात. पहिला प्रकार आहे फुल क्रीम मिल्क, ज्याचे फॅट 6% आणि SNF 9.4% असतो. दुसरा प्रकार आहे गाईचे दूध, ज्याचे फॅट 3.5% असते आणि SNF 8.5% असतो. तिसरा प्रकार आहे टोंड दूध, ज्याचे फॅट 3% तर SNF 8.5% असते. चौथा प्रकार आहे डबल टोंड दूध, ज्यामध्ये फॅट 1.5% तर 9% असतो. आणि पाचवा प्रकार आहे स्टँडर्डाइज्ड मिल्क, ज्याचे फॅट 4.5% तर SNF 8.5% असतो. स्टँडर्डायझेशन वेगवेगळ्या मार्गाने केले जाते, जसे की फॅट काढून टाकणे, क्रीम ॲड करणे इत्यादी. आता स्टँडर्डाइज दूध हे पाश्चराइज केले जाते, ज्यामध्ये दुधाचा प्रत्येक कण हा उच्च तापमानाला गरम केला जातो आणि लगेचच थंड केला जातो, ज्यामुळे दुधामध्ये असलेले सूक्ष्मजीव मारले जातात आणि दुधाचा टिकवण काळ वाढवला जातो. पाश्चरायझेशन प्रक्रियेचा शोध लुई पाश्चर नावाच्या शास्त्रज्ञाने लावला. ही प्रक्रिया 100 डिग्री सेल्शियसपेक्षा कमी टेम्परेचरला केली जाते. हे मुख्यतः 3 प्रकारे केले जाते. पहिला प्रकार आहे LTLT म्हणजेच लो टेम्परेचर लाँग टाईम, किंवा LTH लो टेम्परेचर होल्डिंग, किंवा याला बॅच पाश्चरायझेशन असेही म्हटले जाते. यामध्ये दूध 62 डिग्री सेल्शियसला 30 मिनिटासाठी गरम केले जाते. दुसरा प्रकार आहे HTST म्हणजेच हाय टेम्परेचर शॉर्ट टाईम. यामध्ये दूध साधारण 72 डिग्री सेल्शियसला 15 सेकंदासाठी गरम केले जाते. बऱ्यापैकी इंडस्ट्रीजमध्ये या प्रकारे दूध पाश्चराइज केले जाते आणि यामध्ये दुधाची शेल्फ लाईफ म्हणजे टिकवण काळ 2 दिवसापर्यंत वाढवला जातो. त्यात आहे UHT म्हणजेच अल्ट्रा हाय टेम्परेचर, ज्यामध्ये दूध हे साधारण 140 डिग्री सेल्शियसला 1 सेकंदासाठी गरम केले जाते. या पद्धतीला पाश्चरायझेशन नाही तर स्टरलायझेशन म्हटले जाते, कारण यामध्ये दूध 100 डिग्री सेल्शियसपेक्षा जास्त टेम्परेचरला गरम केले जाते. UHT पद्धतीने प्रोसेस केलेल्या दुधाचे बंद पॅकेट हे रूम टेम्परेचरला 6 महिने चांगल्या प्रकारे राहते. आता आपण विचार करत असाल की हे टाइम टेम्परेचर कॉम्बिनेशन कसे ठरवले जाते, त्यासाठी 2 घटकांचा विचार केला जातो. पहिला म्हणजे कॉक्झियला बर्नेटी नावाचा जीवाणू, ज्यामुळे क्यू फीवर होतो, आणि दुसरा घटक म्हणजे फॉस्फेटेज एन्झाइम. हे दोन्ही ज्या टाइम टेम्परेचर कॉम्बिनेशनला निष्क्रिय होतात ते फिक्स केले जाते. जसे तापमान वाढवले जाते तसे त्यासाठी लागणारा वेळ कमी होतो. पाश्चरायझेशन नंतर दूध होमोजेनायझेशनसाठी पाठवले जाते. यामध्ये अंडर प्रेशर ते एकदम बारीक छिद्रांमधून पास केले जाते, ज्यामुळे फॅट ग्लोब्युलचा साईज सुमारे 0.2 ते 2 μm पर्यंत कमी होतो. होमोजेनायझेशनमुळे वाहतुकीदरम्यान किंवा स्टोरेज दरम्यान दुधातील फॅट सेपरेट होत नाही, तसेच गाईच्या दुधाचा पिवळसर रंग जो कॅरोटीनमुळे असतो तोही कमी होतो. आता पाश्चराइज्ड होमोजेनाइज्ड दूध हे पॅकेजिंगसाठी पाठवले जाते. भारतामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारचे पॅकेजिंग मटेरियल वापरले जाते. पहिला आहे पॉलिथिलीन पाउच. पाश्चराइज दूध सामान्यतः फॉर्म फिल सील मशीनच्या मदतीने पॉलिथिलीन पाउचमध्ये पॅक केले जाते, जे आपण ह्या चित्रात पाहू शकता. दुसरा प्रकार आहे असेप्टिकली पॅकेज्ड मिल्क, ज्यामध्ये UHT पद्धतीने प्रोसेस केलेले दूध हे पॅक केले जाते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजिंग मटेरियल एकत्रितपणे लॅमिनेट करून वापरले जातात. दूध हे पूर्वी काचेच्या बाटलीमध्ये सुद्धा पॅक केले जात असे, पण इतर पॅकेजिंग मटेरियलच्या शोधानंतर त्याचा वापर कमी झाला. परंतु हल्ली काही उद्योग पॅकेजिंग मटेरियलच्या इतर प्रकारांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी या पद्धतीचा परत वापर करत आहेत. पॅकेजिंग नंतर डिस्ट्रीब्युशनपर्यंत दूध 4 डिग्री सेल्शियसला स्टोअर केले जाते आणि नंतर इन्सुलेटेड व्हॅनमधून हे डिस्ट्रीब्यूट केले जाते, जेणेकरून त्याचे टेम्परेचर कमी ठेवले जाईल. आणि असा सर्व प्रवास करून थंडगार दूध आपल्यापर्यंत येऊन पोहोचते. तुम्हाला माहीत आहे का, नवजात अर्भकांचे वजन दुप्पट होण्यासाठी लागणारा वेळ आणि दुधातील प्रथिनांचे प्रमाण विपरीत प्रमाणात असते. उदाहरणार्थ मानवी दुधातील प्रथिनांचे प्रमाण कमी असल्यामुळे अर्भकांचे वजन दुप्पट होण्यासाठी लागणारा वेळ हा जास्त असतो. या उलट सशाच्या दुधातील प्रथिनांचे प्रमाण हे जास्त असल्यामुळे त्याच्या पिल्लाचे वजन दुप्पट होण्यासाठी लागणारा वेळ हा कमी असतो. तर कसा वाटला हा व्हिडिओ? अशा प्रकारे दूध
हे गोट्यापासून ग्राहकापर्यंत येऊन पोहोचते। हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा। असेच काही इंटरेस्टिंग फूड फॅक्ट जाणून घेण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा। बाय।